नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे वर्ग दुसरा विषय श्रेया परीक्षा विरुद्धार्थी शब्द स्वाध्याय तर विद्यार्थी मित्रांनो आपण विरुद्धार्थी शब्द अभ्यासलेले आहेत आज आपण स्वाध्याय क्रमांक दोन अभ्यासणार आहोत तर प्रथम मी प्रश्न वाचते तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका तर प्रश्न पहिला आपण अभ्यासलेला आहे प्रश्न प्रकार दोन प्रश्न आहे बघा वाचते मी खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द निवडून त्यांचे पर्याय उत्तराला गोल करा बघा शब्द आहे उताना तर पर्याय क्रमांक एक सरळ पर्याय क्रमांक दोन वाकडा पर्याय क्रमांक तीन पालथा पर्याय क्रमांक चार आडवा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पालथा पालथा या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे प्रश्न प्रकार तीन खालील विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती पर्याय क्रमांक एक खरे खोटे पर्याय क्रमांक दोन थोर मोठा पर्याय क्रमांक तीन ज्ञान विज्ञान तर आपल्याला या प्रश्नामध्ये विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी म्हणजेच बरोबर जोडी ओळखायची आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खरे खोटे प्रश्न चौथा पाहूया प्रश्न प्रकार चौथा सुज्ञ विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे तर पर्याय आहेत नंबर एक अज्ञ पर्याय दोन संज्ञ पर्याय क्रमांक तीन अज्ञान पर्याय क्रमांक चार यज्ञ तर उत्तर आहे सुज्ञ अज्ञ आता आपण प्रश्न प्रकार पाच पाहूया मी प्रश्न सर्वप्रथम वाचते तुम्ही तो लक्षपूर्वक ऐकायचं आहे रुंद या शब्दाला कोणते अक्षर उपसर्ग म्हणून लावले असता त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो तर पर्याय क्रमांक एक पा पर्याय क्रमांक दोन द दो पर्याय क्रमांक तीन अ आणि पर्याय क्रमांक चार ना तर बघा दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अ हे अक्षर लावले असता रुंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो म्हणजेच रुंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल मग अरुंद उत्तर पर्याय क्रमांक तीन अ अ हे अक्षर लावले असता विरुद्धार्थी शब्द तयार होतो म्हणजेच रुंद या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे अरुंद तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व प्रश्न प्रकार अभ्यासायचे आहेत आणि त्यावरील स्वाध्याय सोडवायचा आहे